फ्रेंड्स ब्लॉग पैनीलम या चॅनल मध्ये मी नीलम तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कशा आहात? मजेत ना? मी पण. तर आज झालेली मी तयार सकाळी सकाळी आणि आज जाणार आहोत आम्ही गार्गीच्या स्कूलमध्ये एक्झिबिशन आहे त्यासाठी. बघू तिथे काय काय, कारण की गार्गीचं म्हणजे त्या स्कूलचं दुसरं वर्ष आहे, पण गेल्या वर्षी कोरोनामध्ये गेल्यामुळे काही माहीत नाही आम्हाला त्या स्कूलमध्ये कधी काय असतं कधी नाही. तर ह्या वर्षी फर्स्ट टाइम आम्ही तिचं एक्झिबिशन अटेंड करणार आहोत. तर बघू कसं होतंय कसं नाही ते तुम्हाला पण तुमच्या बरोबर पण शेअर करते. चला तर मग. तर आता इथं आलेलो आहोत आम्ही गार्गीच्या स्कूलमध्ये. गार्गीच्या स्कूलमध्ये आल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. अशी स्कूल बॅक साईडला आहे गार्गीची. प्लेग्रुप नर्सरी पुढे आहे आणि फर्स्टपासून जी आहे ती पाठीमागच्या साईडला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं खूप सुंदर प्रकारे रांगोळी वगैरे काढून असं सजवलेलं होतं. आणि इथे एक्झिबिशन म्हणजे काय खेळणे वगैरे पण होते. त्यांनी असे स्टॉल वगैरे लावलेले होते, त्यालाच एक्झिबिशन म्हणतात. आणि जे मुलांनी प्रोजेक्ट वगैरे केलेले होते ते आणि पाहू शकता इथे पण सुंदर रांगोळी वगैरे काढलेली होती मस्त. आणि हा स्टॉल होता खेळण्यांचा आणि त्यानंतर इथे खाऊचा स्टॉल होता. इथं मे बी त्यांना काहीतरी खाऊचाच होता मला वाटतं, एवढं लक्षात नाही आहे माझ्या. मग त्यानंतर वरती पण पूर्ण क्लासेसमध्ये पूर्ण सजवलेलं वगैरे होतं छानपैकी. म्हणजे जे मुलांकडून प्रोजेक्ट वगैरे करून घेतलेले त्याचं पूर्ण एक्झिबिशन लावलं होतं. आणि जेणेकरून ते पालकांना पाहू शकतात नाही का सगळं व्यवस्थित असं काय काय केलेले काय काय नाही, मुलांनी कसं केले कसं नाही, ह्याचं सगळं पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकताय. खूप सुंदर प्रकारे सगळं केलेलं होतं. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं प्रोजेक्ट दिलेलं होतं, ते करून आणायचं होतं आणि ते सगळं लावण्यात आलेलं आहे. आणि अक्षरशः मुलांनी खूप सुंदर असे प्रोजेक्ट केलेले होते. भले त्यांच्या मम्मी पप्पांनी म्हणा किंवा कोणी त्यांना हेल्प केली असेल, पण अशा प्रकारे खूप सुंदर प्रकारे त्यांनी म्हणजे जे पण प्रोजेक्ट होते ते खूप सुंदर केले होते. याच्यातनंच मुलं काहीतरी शिकायला भेटतं मुलांना त्यामुळे. आणि इथे पाहू शकता तुम्ही गेम्स पण ठेवल्या होत्या त्यांनी, तर त्या गेममधनं म्हणजे मुलं खेळू शकत होती. आणि हे खाली जे होते ना ते भरपूर सारे स्टॉल होते, जेणेकरून खाण्याचे स्टॉल होते सगळे, वडापाव, डोसा, सँडविच, भेळ, मोमोज, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे तिथं स्टॉल लावलेले होते. जे पण तुम्हाला घ्यायचं असेल तर ते स्कूलमध्ये आधीच मुलांना कूपन घ्यायचे होते, जेणेकरून तुम्ही खेळू पण शकता त्या कूपनमध्ये, किंवा काही खायचं असेल तर खाऊ पण शकता. तर इथं आल्याच्या नंतर म्हणजे कोणी कमी घेतले असेल ना कूपन, आता माझेच बरोबर तसं झालं होतं, मला समजलंच नव्हतं. मला वाटलं ती जेवढे माणसं असतील तेवढ्यांचेच कूपन घ्यायचे, पण नाही, इथे प्रत्येक गेमला कूपन होतं आणि खाण्यापिण्याला पण कूपन होतं. तर अशा प्रकारे मग आधी मी तीनच घेतले होते, नंतर परत तिथे त्यांनी स्कूलमध्ये ठेवले होते कूपन, की जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा लागत असतील तर तुम्ही घेऊ शकता. मग आम्ही परत घेतले होते कारण की मुलांनी काही गेम खेळल्या होत्या आणि थोडासा खाऊ पण खाल्ला होता त्यामुळे. तर पाहू शकता स्कूलमधले जे मोठे मोठे मुलं होते त्यांनी सगळं व्यवस्थित हे असं टीचरबरोबर म्हणजे जे पण आहे ते व्यवस्थित असं सगळं केलं होतं. आणि मुलेच होती तिथे बॉल वगैरे द्यायला, जे तुम्ही म्हणजे कूपन घेतलेले ते कूपन घ्यायला आणि गेम द्यायला तुम्हाला, म्हणजे सांगायला कशी गेम खेळायची कशी नाही खेळायची, हे सगळे प्रकार त्या छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे स्कूलमधले जे मोठे मुलं आहेत त्यांनी पाहिलेले होते. तर खूप सुंदर प्रकारे इथे सगळी मुलं गेम्स वगैरे खेळत होती, मस्त एन्जॉय करत होती. आणि इथे तुम्ही पाहू शकता सगळे ड्रॉइंगचे एक्झिबिशन होते. सगळ्या मुलांनी ड्रॉइंग खूप सुंदर पद्धतीने काढलं होतं. हे पूर्ण सगळं ड्रॉइंगचंच होतं. ह्यामध्ये मोठ्या मुलांच्या छोट्या मुलांच्या सगळ्या मिक्स ड्रॉइंग होत्या आणि खूप सुंदर ड्रॉइंग काढल्या होत्या. तुम्ही पाहू शकता हे गणपतीचं म्हणा किंवा इकडे सगळीकडे खूप सुंदर सुंदर अशा ड्रॉइंग होत्या, एकदम कलरफुल, नाही का, म्हणजे असं कोणी घर काढले होते, कोणी निसर्ग वातावरण दाखवलं होतं, तर भरपूर अशा काही काही ड्रॉइंग होत्या. आणि त्यानंतर दुसऱ्या क्लासमध्ये पण असं सगळीकडे मस्त असं लहान मुलांचेच प्रोजेक्ट होते, छोट्या छोट्या मुलांचे वेगवेगळे प्रोजेक्ट होते. म्हणजे भरपूर क्लासेसमध्ये असे वेगवेगळे होते कारण की पूर्ण स्कूलचे प्रोजेक्ट होते त्यामुळे. तर खूप खूप सुंदर सुंदर असे प्रोजेक्ट केले होते लहान लहान मुलांनी, खूपच मस्त.
तर अशा प्रकारे आम्ही गार्गीच्या स्कूलचं एक्झिबिशन अटेंड केलं. तुमच्याही मुलांच्या स्कूलमध्ये असंच एक्झिबिशन असतं का किंवा वेगळं काही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडेल तुमचं पण असं जाणून घ्यायला की तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये असंच असतं का. आणि त्यानंतर मग इथं एक्झिबिशन झाल्याच्या नंतर माझे मिस्टर कामावरती गेले आणि आम्ही घरी आलो, कारण की मला जायचं होतं तिथून पुढे दुसरीकडे माझ्या माहेरी, म्हणजे माहेरच्या तिथे मी ऑर्डर घेतली होती मेहंदीची. ती जवळचेच होते, ओळखीचे होते. त्यांचे प्रत्येक ब्राईड, म्हणजे जे पण ब्राईडलचे जे ऑर्डर असतात त्या मीच घेतलेल्या होत्या आधी पण. तर ह्यावेळेस पण होती मला मेहंदीची ऑर्डर होती, तर मी तिथून पुढे जाणार होते. त्याच्यामुळे हे सगळं करून पटपट मी माहेरी जाणार होते. माहेरी म्हणजे माहेरचं काय मी दाखवलेलं नाही, पण तिथंच गेलेलं थोडासा व्हिडिओ काढलेला आहे. इथे मी मेहंदी काढायला सुरुवात म्हणजे झाली होती, एका हातावरची दुसऱ्या हातावरती चालू होती. तर मेहंदी काढलेली आहे आणि नवरीचीच मेहंदी आहे त्याच्यामुळं. तर मग अशा प्रकारे माझा हा आजचा दिवस गेलेला आहे. आणि कसा वाटलं तुम्हाला गार्गीचं एक्झिबिशन किंवा नवरीची मेहंदी, कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला माहिती आहे असं काही एवढा खास नाही आहे, पण थोडक्यात थोडका व्हिडिओ आहे. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. इथून पुढे मी तुमच्याबरोबर अजून काही काही चांगलं आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर चला तर फ्रेंड, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हो, ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे ना अर्णवच्या स्कूलचा, म्हणजे स्पोर्ट डेचा येईल, तर तो व्हिडिओ इतका फनी आणि इतका म्हणजे खूप छान झालेला आहे, तर तो पण नक्कीच पहा, खूप आवडेल तुम्हाला. मला तरी असं वाटतंय काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये, त्या तर तुम्हाला नक्कीच शेअर करेल. बाय.